अपसेस या आजाराने त्रस्त असलेल्या गवत्या सापावर सोलापुरात पहिल्यांदाच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य वन्यजीव प्रेमी भीमसेन लोकरे आणि वन्यजीव प्रेम लुकास वादियार हे शुक्रवारी नई जिंदगी परिसरात रात्री 10 वाजता सर्पकॉलवर गेले असता त्यांना गवत्या साप आढळला. सापाची पाहणी केली असता अंगावरती मोठ्या गाठी दिसल्या. सदर घटनेची माहिती त्यांनी वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांना दिली. सापाला पुढील उपचारासाठी अॅनिमल राहत संस्थेकडे पाठवण्यात आलं. वैद्यकीय तपासणी केली असता अपसेसचा आजार असल्याचं समजलं. गाठीमध्ये मोठ्या प्रमाणात पू भरलेला होता, त्याकडे सापास वेदना होत होत्या. रविवार दिनांक 31/1/2021 रोजी सापावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलं. प्रथम सापास बेशुद्ध करण्यात आलं. दुपारी 12:30 वाजता अॅनिमल राहत संस्थेचे डॉक्टर राकेश शितोड आणि डॉक्टर आकाश जाधव यांनी शस्त्रक्रिया सुरू केली. ही शस्त्रक्रिया दुपारी 2 पर्यंत चालली. सापाच्या अंगावरील सर्व गाठी यशस्वीरित्या काढण्यामध्ये यश आलं आणि टाके घालण्यात आले. दुसऱ्या दिवशी साप शुद्धीवर येता सापास सलाईनही लावण्यात आलं. आवश्यक ते खाद्यही त्याला पुरवण्यात आलं. सापाची प्रकृती उत्तम होताच त्याच्या हालचाली वाढल्या आणि दिनांक 3/2/2021 रोजी त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं. त्याप्रसंगी सोलापूर वन विभागाचे वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक शुभांगी कोरे, वनरक्षक गोवर्धन वरवटे, अॅनिमल राहत संस्थेचे डॉक्टर आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य भीमसेन लोकरे, प्रवीण जेऊरे, मुकुंद शेटे यांची उपस्थिती होती. ही सर्व यशस्वी मोहीम उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.